मंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शरद पवारांसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे. तर शरद पवार हे मोठे नेते असून स्वबळावर बहुमत मिळवू शकले नाहीत, तसंच स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असं वळसे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. दरम्यान कालच्या वक्तव्यावर आज त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. तसंच पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. तर पवार साहेबांच्या इतका उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना बहुमत दिलं नाही, एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केला. माझी खंत एवढीच होती की आदरणीय पवार साहेबांच्या सारखा उंचीचा नेता महाराष्ट्राला लाभलेला असताना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांच्या पाठीमागं संपूर्ण बहुमत उभं केलं नाही, ही माझी भूमिका होती. आणि त्याचा चुकीचा अर्थ मीडियाने आणि सगळ्यांनी लावलेला आहे, तर त्याच्यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील. मी दिलगिरी व्यक्त करतो.